हॅलो आणि नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. आजचा आपला व्हिडिओ आहे गुलाब पाण्याबद्दलचा. गुलाब पाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात. गुलाब पाण्यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण तर होतंच, शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छसुद्धा होते. आज आपण पाहणार आहोत गुलाब पाणी नेमकं चेहऱ्यावरती यूज करायचं कसं त्याबद्दल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवातीलाच हे समजून घेऊयात की गुलाब पाण्यामुळे कोणकोणते स्किनला फायदे होत असतात. तर ॲक्नेची समस्या दूर होते, त्वचेचा पीएच बॅलन्स संतुलित राहतं, त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होते, डार्क सर्कलसुद्धा कमी होतात, शिवाय सुरकुत्यासुद्धा नाहीशा होण्यासाठी मदत होते. आता इतके सारे फायदे आहेत म्हणूनच आपण गुलाब पाण्यापासून सोपे आणि झटपट करता येतील असे फेसपॅक पाहूयात. सर्वात पहिला फेसपॅक आपण पाहतोय तो म्हणजे मुलतानी माती आणि गुलाब पाणी याचा फेसपॅक. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा मुलतानी माती घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आपण ॲड करतोय. आणि मग गुलाब पाणी हे मिक्स करून तुम्हाला याची पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट अगदीच पातळ आणि अगदीच जाड अशी अजिबात बनवायची नाही आहे. तर अशा पद्धतीने आपला मुलतानी माती आणि गुलाब पाणी हा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक तुम्ही कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता. शिवाय मुलतानी माती स्वस्त असल्यामुळे तुम्हाला हा उपाय फार खर्चिक देखील पडणार नाही. आता याने काय फरक पडेल, तर मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पुरळ, सुरकुत्या कमी होतात. शिवाय यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागते. आता आपण पाहूया दुसरा फेसपॅक, तो आहे बेसन आणि गुलाब पाणी. तर आपण इथे 1 चमचा बेसन घेतलंय. त्यामध्ये चिमूटभर हळद आपण ॲड करतो आणि गुलाब पाणी आपण 1 चमचाच्या आसपास गुलाब पाणी घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा आहे. हे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील जे काळे डाग असतील आणि सुरकुत्या असतील त्या कमी होतात. बेसन हे एक स्वयंपाकघरात असणारी आणि सहज आपल्या घरात अवेलेबल होणारी गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच घरच्या घरी ट्राय करून नक्कीच पाहू शकता. आता या फेसपॅकने काय फायदा होईल, तर बेसनामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक केस असतात किंवा डाग, सुरकुत्या, पिंपल्स हे कमी होऊ शकतात. गुलाब पाण्याचा थंडावा आणि बेसनाचे गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक उजळपणा आणू शकतात. पुढचा फेसपॅक आहे मध आणि गुलाब पाणी याचा फेसपॅक. यासाठी 1 चमचा मध आपण इथे घेतोय. आणि त्यामध्ये 1 चमचा गुलाब पाणी आपण ॲड करतोय. एक चमचा मध आणि 1 चमचा गुलाब पाणी हे एकत्र घेऊन ते छान एकजीव करा आणि मगच चेहऱ्यावरती लावा. 10 मिनिटांनी तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुऊन घेऊ शकता. हे तुम्ही वीकली 2 वेळा तरी ट्राय नक्कीच करू शकता. आता याने फायदा काय होईल, तर मधामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ब्लीचिंग इफेक्ट येतो. शिवाय मधामुळे आणि गुलाब पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे अनावश्यक केस आणि डागसुद्धा नक्कीच कमी होण्यासाठी मदत मिळते. आपला पुढचा फेसपॅक आहे कोरफडचा गर आणि गुलाब पाणी. इथे 1 चमचाच्या आसपास आपण कोरफडीचा गर घेतला आहे. कोरफड जेल जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ह्यात 1 चमचा गुलाब पाणी मी ॲड करते. अशा पद्धतीने तुम्हाला एकंदरीत हा फेसपॅक आणि क्रीम असं आपण म्हणू शकतो ह्याला, हे तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. कोरफड आणि गुलाब पाणी हे जे कॉम्बिनेशन हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही ह्या कोरफडचा गर आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक हा नक्कीच ट्राय करू शकता. आता हा जो फेसपॅक आहे तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता आणि 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. वीकली 2 वेळा हा पॅक तुम्ही यूज करू शकता. आता या फेसपॅकचा काय फायदा होतो, तर गुलाब पाणी आणि कोरफडचा गर हे चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, चट्टे कमी होतात आणि त्वचा नितळ दिसू लागते. या व्हिडिओमध्ये इतकंच. हे फेसपॅक तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. असेच अजून कोणते विषय आम्ही कव्हर करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. पाहत राहा लोकमत सखी.